चला ग्राउंड क्रमांक 2 वर पुन्हा एकदा आपण दुसऱ्या फेरीतील पहिली लढत पाहणार आहोत. सकाळच्या सतरातील दोन्ही संघांनी एकेका चांगला विजय संपादन केलेले. जॉली क्लब कामतगार आणि सोनादेवी टेमघर दुसऱ्या फेरीतील आपण थोड्याच वेळामध्ये दोन्ही संघादरम्यान नाणेफेक करणार आहोत. जॉली क्लब कामतगार संघ देखील ग्राउंड क्रमांक 2 वर हजर होतोय. कर्णधार शैलेश आणि सोनादेवी टेमघर संघाचा कर्णधार कालुराम भुईर नाणेफेकीसाठी आमच्या समोरच्या कक्षासमोर यायचं आहे. जॉली क्लब कामतगार संघ ग्राउंड क्रमांक 2 ताबा घ्या. जॉली क्लब कामतगार कर्णधार शैलेश धन्यवाद. त्वरित आपल्या सर्व खेळाडूंना ग्राउंड क्रमांक 2 वर घेऊन या. दोन्ही संघांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आणि पाहूया दुसऱ्या फेरीमध्ये कुठला संघ विजय संपादन करतोय. मी रमेश दादा चौधरी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. जॉली कामतगार आणि सोनादेवी टेमघर दुसऱ्या फेरीची लढत रंगणार आहे. पाहू शकता आपण नाणेफेक केली जात आहे दोन संघांमध्ये. रमेश दादा चौधरी खंदे समर्थक आहेत सोनादेवी टेमघर संघाचे आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे. नाणेफेक जिंकलेली आहे जॉली कामतगार संघाने. शैलेश आपला निर्णय सांगायचा आहे आम्हाला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे जॉली कामतगार संघाने. दुसऱ्या फेरीचा हा सामना रंगणार आहे सोनादेवी टेमघर आणि जॉली कामतगार. जॉली कामतगार संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जॉली कामतगार संघाने शेरोबा करून संघाला पराभूत केलं होतं. तर दिवा स्पोर्ट दिवा या
संघाचा सोनादेवी टेमगरे संघाने दिवासपोट दिवा या संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं पहिल्या सामन्यामध्ये. बॅटिंग इसका सोनादेवी टेमगर टेमगर का बॅटिंग हा फिल्डिंग आहे काम येते उलसा उमसे पीसे आणि सोडवू नगर आवाज देऊन ठेव द्या ना बना. या सामन्यानंतर ओमसाई पिसे आणि विक्रम स्पोर्ट सोडून अवघर दोन्ही संघ कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठ जाऊ लिहायचं आहे. ओमसाई पिसे आणि विक्रम स्पोर्ट सोडून अवघर याच्यावर आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते सोनादेवी टेमगरे संघाची पद्माकर आणि जयहिंद. मागच्या सामन्यातील सामनावीर ठरला होता पद्माकर. पंच सचिन सांगेकर, पंच सुरेश खरत, पंच सुनील म्हात्रे आपण सामना सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं झाली कामतगिरी संघाने. कुठल्या प्रकारचा वेळ विलंब आपण लावायचा नाही. वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे प्लीज. आपण पहिल्यांदाच भिवंडी तालुक्यामध्ये फ्री एंट्री टुर्नामेंट पाहते. बर्फारी बाबा एंटरप्राइजचे मालक पद्माकर चौधरी साहेब यांच्या वतीनं हा क्रिकेटचा बिग शो खासदार चषक 2018 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या फेरीचा सामना रंगणार आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे सोनादेवी टेमगरे संघाची पद्माकर आणि जयहिंद. पहिले षटक घेऊन येते गोलंदाज. बघूया कर्णधार शैलेश कोणाकडे पहिले षटक सोपवते ते बघायचंय. पहिल्यांदाच भिवंडी तालुक्यामध्ये 40+ क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय फ्री एंट्री टुर्नामेंट. आणि सर्व श्रेय जाते बर्फानी बाबा. सोनादेवी टेमगर या संघाचे ओनर मालक पद्माकर चौधरी साहेब, सोनादेवी टेमगर 40+ संघ यांच्या वतीनं हा क्रिकेटचा बिग शो आपण पाहतोय. गोलंदाज पहिले षटक घेऊन येते रवी. फ्रंट लाईन गोलंदाज आघाडीचा गोलंदाज आहे. सामना करण्यासाठी सज्ज होते पद्माकर. इनसाइड आउट फटका खेळलेला आहे. चेंडू हवेमध्ये सेफ लँडिंग होता ना. पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन धाव पूर्ण चेंडूवर पद्माकर. संघाचं खातं खोलतोय. बिनबाद दोन अशी सुरुवात आहे. नाणेफेक आल्यानंतर सोनादेवी टेमगरे संघाची. आई
रवी राईट आर्म ओवर द विकेट. अक्रॉस द लाइन ऑन खेळलेला आहे. धाव मात्र पहिली पूर्ण करताना धावचीत बाद होते. पहिल्या विकेटचं पतन. पद्माकर याची खेळी संपुष्टात आलेली आहे. पहिला फलंदाज बाद होते सोनादेवी टेंबुरे संघाचा सांघिक 2 या धावसंख्येवर. पद्माकर बाद झालेल्या वैयक्तिक 2 या धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या देखील 2 आहे. मैदानामध्ये गोपीनाथ दाखल होते. गोपीनाथ चौधरी पहिली सफलता 2 या धावसंख्येवर मिळालेली आहे ती जॉली कामतगिर या संघाला. रवी राईट आर्म ऑन द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने जाताना चेंडूला हलक्या हाताने खेळलेला आहे. चेंडू येतो मिड ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑन द पास फेक करतो. एक धाव पूर्ण करतो त्यावर जैन. धावसंख्या 1 ने आलूच पुढे सरकते 3. इनसाइड आउट फटका खेळलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू फ्लाय स्लिप मधून जातो डीप थर्ड मॅन सीमारेषेकडे. त्यावर तिसरी धाव घेण्याचा आत्मघाती प्रयत्न ठरू शकते. धावचित्य रूपाने खेळी संपुष्टात येते. गोपीनाथ याची 2 धाव पूर्ण केले होते. तिसरी धाव घेताना धावचित बाद झाले. पाच या धावसंख्येवर दुसरा हादरा बसतोय सोनादेवी टेमगर या संघाला गोपीनाथ याच्या रूपामध्ये. अरुण मैदानामध्ये जाते नवीन फलंदाज. 2-5 अशी धावसंख्या आहे सोनादेवी टेमगरे संघाची. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. दोन्ही फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झाले. पहिला फलंदाज पद्माकर त्यानंतर गोपीनाथ हा बाद झाला होता. अरुण खेळण्यासाठी सज्ज होते. नॉन स्ट्राइक एंडला जहीन. गोलंदाज रवी राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे. चेंडूला जागेवरूनच ड्राईव्ह केलाय. चेंडू डीप मिड ऑनला येते. चांगलं क्षेत्र रक्षण. फेक करते त्यावर दुसरी धाव पूर्ण करते अरुण. धावसंख्या 2 ने वाढते 7. दोन बाद 7 अशी धावसंख्या आहे. सात धाव आहेत धाव पलकावर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर रवी. पंचांच्या डाव्या बाजूने जाताना राईट आर्म ऑन द विकेट. स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात देत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धाव पलकावर धावत 2 गड्यांच्या मोबदल्यात 7. दुसरे षटक घेऊन येते गोलंदाज दिलीप.
जैन खेळण्यासाठी सज्ज होते सलामीवीर। दिलीप शॉर्ट रन अप, जॉली कामतगर चला वेले संदर्भात आम्हाला सहकार्य करत आहे। अक्रॉस दी लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, अतिशय उत्कृष्ट चेंडू होता, साफ चकित होते फलंदाज, बाकीचं काम इष्टरक्षक चौकात होते। धावसंख्या स्थिर आहे 7। चेंडू जातोय सीमारेषेकडे, बघायचंय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातो चौकार, प्रेक्षणीय चौकार आपण बघितला जैन याच्या बॅट मधून। धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पदार्पण करते 11। चौकारणीशी जैन पोचतोय 5 धावांवर आणि सोनादेवी टेमगर या संघाची धावसंख्या होते 11। दिलीप पुन्हा एकदा तशाच पद्धतीने खेळलेला आहे, चेंडू सीमारेषेकडे जाते, सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार। चौकारणीशी धावसंख्या वाढते 15। चांगला आकार येतो धावसंख्येला, तब्बल जैन 2 चौकारणीशी वैयक्तिक 9 धावांवर खेळतोय, चांगली फलंदाजी चौकारांच्या हॅट्रिक वर होते जैन। दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, धाव पलकावर धावा आहेत 15। दिलीप राईट अमोर द विकेट, फालोंदूरपर्यंत चुकतोय, पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय। चेंडूला भिरकावून दिलाय मिड विकेट, सीमारेषेकडे चेंडू जातोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार। चौकारांची पहिली हॅट्रिक पूर्ण केली आहे ती जैन यांनी या स्पर्धेमधली, जबरदस्त फटकेबाजी, धावसंख्या वाढते 19। चौकारांची पहिली हॅट्रिक पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरतो या स्पर्धेमधला जैन, जबरदस्त फटकेबाजी, धावसंख्या वेगाने भरारी घेते 19, 2-19। पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर दिलीप राईट आर्म ऑन द विकेट, चांगली फटकेबाजी बघायला मिळते सलामीवीर जैन याच्याकडून। उडापटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, एक छोटी धाव पूर्ण केली आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पंचांचा काय इशारा ते बघायचंय, पंच कोणाला बाद घोषित करतात बघायचंय। जैन हा धाव चित्ररूपाने बाद होतोय, 20 या धावसंख्येवर सोनादेवी टेमगर या संघाचा तिसरा फलंदाज बाद होतोय। वैयक्तिक 14 धावांची खेळी साकारली आणि चौकारांची पहिली हॅट्रिक देखील पूर्ण केली या स्पर्धेमधली जैन दाने। मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल होते, डावखुरा शैलीदार फलंदाज दीपक, मागच्या सामन्यामध्ये 18 धावांची वेगवान खेळी साकारली होती। दिलीप राईट आर्म राउंड द विकेट, सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज दीपक। उलटा चेंडू ड्राइव्ह केलाय चेंडूला, पहिली धाव पूर्ण करते, दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न करतायत,
आणि थावचित बाद होते फलंदाज अरुण. अरुण याची खेळी संपुष्टात आलेली आहे. चौथा फलंदाज बाद होते सोनादेवी टेमगर या संघाचा. धाव पलकावर धावा स्थिर आहेत. 21 या धाव संख्येवर चौथा फलंदाज बाद झालेला आहे. दोन षटकांचा खेळ देखील संपलेला आहे. चला पंच सामना सुरू करायचा. आपण कुठल्या प्रकारचा वेळ विलंब लावायचा नाही. कालूराम भुईर संघाचा संघनायक मैदानामध्ये दाखल होतोय. आता मात्र उर्वरित दोन षटकांमध्ये एक चांगलं लक्ष जर सोनादेवी टेमगर या संघाला ठेवायचं असेल तर जास्तीत जास्त धावा पूर्ण कराव्या लागतील. आपण पाहतोय 21 धावा आहेत चार गड्यांच्या मोबदल्यात. करंट रन रेट चालू धावगती आपण जर विचार केला 10.50 गतीने धावा जमा करतोय. चांगली धावगती राखण्यामध्ये यश आलेलं आहे सोनादेवी टेमगर या संघाला दोन षटकांच्या समाप्तीनंतर. पंच त्याला सामना सुरू करायचा. आपण कुठल्या प्रकारचा वेळ विलंब लावायचा नाही. अजून उर्वरित दोन षटकांचा खेळ शेष आहे. बघूया तिसरी षटक कोण घेऊन येते ते बघायचं आहे. आपण जी स्पर्धा पाहतात फ्री एंट्री टूर्नामेंट पहिल्यांदाच भिवंडी तालुक्यामध्ये असा पराक्रम घडलेला आहे. टेमगर या गावामध्ये बर्फानी बाबा एंटरप्राइजेसचे ओनर मालक आणि सोनादेवी टेमगर या संघाचे सर्वे सर्वा पद्माकर चौधरी साहेब यांच्या वतीनं क्रिकेटचा हा 40+ क्रिकेटचा बिग शो. सर्वांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. विलास येतोय तिसरी षटक घेऊन. 21 धावा धावपलकावर आहेत. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. तिसरी षटक घेऊन येते गोलंदाज रजनीश. सामना करण्यासाठी सज्ज डावखुरा फलंदाज दीपक. नॉन स्ट्राइक एंडला संघाचा संघनायक कालूराम भुईर. दोघांकडे मोठे पटके खेळण्याची क्षमता आहे. रजनीश राईट अमोर द विकेट. इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आहोत असा आला नव्हता. चांगला प्रयत्न होता एसटी रक्षक धनराजाचा झेल घेण्याचा. मला तर वाटतं जीवनदान मिळालेलं आहे तिथे दीपक याला. एक धाव देखील मिळते. धाव संख्या 1 ने वाढते 22. रजनीश राईट अमोर द विकेट. सामना करण्यासंदर्भात कालूराम पूर्ण करते त्यावर फलंदाज कालूराम. वैयक्तिक खातं खोलतो. धाव संख्या 24. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. तिसरे षटक हे मार्गस्थ आहे. रजनीश झी टिपतोय बाद होते कालूराम भोईर. संघाचा संघनायक कालूराम भोईर याची खेळी संपुष्टात आलेली आहे. पाचवा धक्का सोनादेवी टेमगर संघाला.
24 या धावसंख्येवर. उमेश दाखल होतोय नवीन फलंदाज. 5-24 अशी धावसंख्या आहे. रजनीश राईट आर्म ऑफ द विकेट सामना करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज दीपक. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न जागेवरूनच. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अचूक फटक्याची जर निवड करायची असेल तर फुटवर चेंडूवरची नजर, ताकद, प्लेसमेंट ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. बदल आली ते खूप महत्वाचं असते फटका खेळण्यासाठी. धावपलकावर धावा स्थिर आहेत. 5-24 फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातो षटकार. बिग स्ट्रोक. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते 30. आखूड टप्प्याचा चेंडू फुलटॉस डिलिव्हरी. जैसी गेंद वैसी नसीहत. आणि चेंडूला एकाच रिएक्शन मध्ये भिरकावून दिला होता. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. परफेक्ट टायमिंग बघायला मिळाला. रजनीश सोडून दिलाय चेंडूला. पंचांचा इशारा येतो व्हाइट बॉल. धावसंख्या एकने वाढते 31. दिशाहीन चेंडू. रजनीश इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात धावत असे येत नाही. पहिली धाव पूर्ण करते. फक्त एकच धावसंख्येवर समाधान मानतो दीपक. 3 षटकांचा खेळ संपलेला. धाव पलकावर धाव आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यात 32. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यात 32. ओम साई पिसे आणि विक्रम स्पोर्ट्स वडून अवघर दोन्ही संघ कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठात जाऊ लिहायचं आहे. ओम साई पिसे संघाचा संघनायक आणि विक्रम स्पोर्ट्स वडून अवघर. पहिल्या डावातील 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण ताबडतोब नाणेफेक करण्यासाठी येत आहे. शेवटचा अंतिम षटक घेऊन येतोय विलास. सामना करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज दीपक. चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. खेळतो वैयक्तिक 9 धावांवर. 1 षटकार समाविष्ट इनिंग मध्ये. विलास राईट आर्म राउंड द विकेट. इनसाइड आउट स्ट्रोक हवे मध्ये. चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेकडे. पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या 3 धावा कम्प्लीट केलेल्या आहेत. 3 धावसंख्येनिशी धावसंख्या भरारी घेते. 35 चांगला आकार येतो धावसंख्येला. अजून 5 चेंडूंचा खेळ शेष आहे पहिल्या डावातील. यानंतर ओम साई पिसे
आणि विक्रम स्पोर्ट्स वरुण अवघड दोन्ही संघ कर्णधाराने येते नाणेफेक करण्यासाठी. शेवटचा अंतिम ऑफिशियल कॉल. बघूया अजून पाच चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत मजल मारते सोनदेव टेमगर आपल्या होम ग्राउंड वर खेळताना आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीची लढत आहे जॉली क्लब कामतगर आणि सोनादेवी टेमगर या दोन संघांमधला सामना आपण पाहतोय. विलास राईट आर्म वर द विकेट, चेंडूला ड्राईव्ह केला स्ट्रेट फटका, चेंडू येतो सीमारेषेच्या बाहेर, चार धावांसाठी दणदणीत चौकार. चौकारणीची धावसंख्या वाढते 39. चांगली फटकेबाजी शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये दोन्ही फलंदाजांकडून, खास करून दीपक आणि त्याला चांगली साथ देतो उमेश. उमेश याने चौकारणीशी वैयक्तिक खातं खोललेलं आहे. धाव पलकावर धावा आहेत 39-39. आडव्या बॅट न खेळण्याचा प्रयत्न, गुडलेन स्पॉट होऊन जेवढा पीच झाला होता आणि सरळ निघून गेला होता. एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव गुड बॉल, निर्धाव चेंडूची समाप्ती. धाव पलकावर धावा स्थिर आहेत 39. विलास चेंडू हवेमध्ये टॉप एज, झेल टिपतो विलास, बाद होतो फलंदाज उमेश. सहाव्या विकेटचं पतन, धाव पलकावर धावा स्थिर आहेत 39-39. यानंतर सामना रंगणार आहे ओम साई पिसे आणि विक्रम स्पोर्ट्स वडून अवघड दोन्ही संघ करणाऱ्याने नाणेफेक करण्यासाठी आहेत. 39 धाव पलकावर आहेत. चौथ्या षटकातील दोन चेंडू शेष आहेत. बघूया दीपक स्ट्राईक लाय नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज हरी. विलास दिशाहीन चेंडू, एक धाव पूर्ण केली आहे. पंचांचा इशारा देऊ व्हाइट बॉल, 1+1 दोन धाव मिळत आहेत. धावसंख्या दोन वाढते 41. विलास राईट आर्म वर द विकेट, सामना करण्यासाठी सज्ज होतो फलंदाज हरी. चेंडूला भिरकावून दिलेला मिड विकेट सीमारेषेच्या, पंतांचा काय इशारा होते बघा. वन बाउन्स मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातो चौकार. चौकारणीशी धावसंख्या वेगाने झपाट्याने पुढे सरकते 45. चांगला आकार येतो धावसंख्येला 45 धावा धाव पलकावर. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू, विलास सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज हरी. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या आहे मैदानावरची 45. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलेला आहे, चेंडू देतो लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, षटकार. षटकारणीशी धावसंख्या डेंजर झोन मध्ये प्रवेश करते 51-52 धावांचं लक्ष सामना जिंकण्यासाठी जॉली क्लब कामतगिरी संघाला. एक विशाल लक्ष ठेवलेलं आहे 52 धावांचं. शेवटच्या षटकामध्ये जबरदस्त फटकेबाजी केली आहे ती हरियाने. दोन चेंडूंमध्ये एक चौकार आणि षटकांशी 10 या धावसंख्येवर नाबाद राहिलेला आहे आणि त्याला चांगली साथ दिली होती. दीपक याने देखील धुवाधार फलंदाजी केली होती. वैयक्तिक 13 या धावसंख्येवर नाबाद राहिलेला आहे. लक्ष 52 धावांचं. चला नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे.
विक्रम स्पोर्ट्स होडून अवघर आणि ओम साई पिसे. नाणेफेक करण्यासाठी येत आहे ओमसाई पिसे संघाचा संघनायक आणि विक्रम स्पोर्ट्स वडून अवघर संघाचा संघनायक. लवकरात लवकर आपण नाणेफेक करण्यासाठी येत आहे. बावन्न धावांचं लक्ष्य आहे. आवश्यक धावगतीचा आपण जर विचार केला 13 सरासरी आहे प्रति षटकामागे. एक विशाल लक्ष ठेवलेलं आहे जॉली क्लब कामतगिरी या संघाला सामना जिंकण्यासाठी सोनादेवी टेमगिरी या संघाने. ओमसाई पिसे संघाचा संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी येत आहे आणि वडून अवघर संघाचा संघनायक येथे दाखल झालेला आहे. कालूराम आपण लवकरात लवकर येत आहे नाणेफेक करण्यासाठी. पिसे संघाचा संघनायक हिम्मत चौगुले चला लवकरात लवकर आपण येत आहे नाणेफेक करण्यासाठी. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे जॉली कामतगिरी संघाने. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते शैलेश आणि रवी. ओम साई पिसे संघाचा संघ नाही का आपण नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर येत आहे. चला लवकरात लवकर या आपण. रोहित दादा चौधरी मी आपल्यास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायच्या दोन संघांमध्ये. कॅमेरामॅन ओम साई पिसे विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपये आहेत आणि प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचा पारितोषिक. मित कुमार अँड कंपनी टेमगर या संघाचे ओनर मालक दिनेश चौधरी साहेब यांच्याकडून हे पारितोषिक लावण्यात आलेले आहे. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 आणि प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचा पारितोषिक त्यांच्याकडून. सुवर्ण संधी आहे.
धावसंख्या तोडली पिस्ते आणि वडनगर पहिला चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर आहे, सेफ लँडिंग होताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, दुसरी धाव पूर्ण केली आहे. पहिल्या चेंडूवर दोन धाव पूर्ण करते शैलेश, खातं खोलते संघाचं खातं खोलते. पद्माकर चौधरी आपला सुवर्ण संधी आहे, विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 आणि प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक. मित कुमार अँड कंपनी टेमगर या संघाचे ओनर मालक दिनेश चौधरी साहेब यांच्याकडून चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा येतो चौकार, चौकारनिशी धावसंख्या वाढते बिनबाद 6. सहा धावा आहेत पहिल्या चेंडूवर, आपण बघितलं दोन धावा, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर प्रेक्षणीय चौकार पेश केलेला आहे तो शैलेश याने. यानंतर सामना होणार आहे विक्रम स्पोर्ट्स सोडूनगर आणि ओमसाई पिसे. ओमसाई पिसे संघाने नाणेफेक जिंकून सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पद्माकर राईट आर्म राउंड द विकेट, चेंडूला पुल केलेला आहे हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल सोडतोय, कैलास याने झेल सोडलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो चौकार. कचाल क्षेत्ररक्षण नजर आटीवर दुर्घटना घटी. 4 धाव मिळतात या चेंडूवर, धावसंख्या 4 ने वाढते 10, डबल फिगर. तीन चेंडू टाकले, तीन चेंडूवर 10 धाव वसूल केलेल्या आतापर्यंत शैलेश याने. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर प्रेक्षणीय चौकार. संघाचा कर्णधार आहे आणि कर्णधारला साजेशी खेळी साकारताना दुसऱ्या फेरीची लढत आहे प्रेक्षकांच्या माहितीकरिता. सोनादेवी टेमगर आणि जाली कामतगर या दोन संघांमधला हा सामना. सोडून दिलेल्या चेंडूला कुठल्या प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता, पंचांचा इशारा ते व्हाइट बॉल, दिशाहीन चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंप असा चेंडू टाकला होता. एक अवांतर धाव मिळते, धावसंख्या वाढते बिनबाद 11. चांगली सुरुवात आहे पहिल्या षटकामध्ये, फ्लाइंग स्टार्ट जाली कामतघर. चेंडूला पुल केलेला आहे, वन बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो चौकार, चौकारनिशी धावसंख्या वाढते 15. चांगला आकार येतोय दोघांमध्ये, 15 धावांची भागीदारी, लक्ष आहे 52 धावांचं रिक्वायर्ड. 100 चा आपण जर विचार केला तर 13.00 गतीने धावा पूर्ण करावा लागतील हा सामना जिंकण्यासाठी. आणि पहिल्या षटकामध्ये आस्किंग 100 ला स्पर्श करताना ही जोडी आपण पाहतोय शैलेश आणि रवी. चांगली सुरुवात आहे, दणदणीत सुरुवात आहे, बिनबाद 15 अशी सुरुवात आहे जाली कामतगर या संघाची. चौकारांची दुसरी हॅट्रिक पूर्ण करणारा फलंदाज ठरतो शैलेश या स्पर्धेमधला. ह्या अगोदर आपण बघितलं होतं जैन यांनी चौकारांची पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती या स्पर्धेमधली. पद्माकर राईट आर्म राउंड द विकेट, उडापटका खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन होऊन चेंडू जातोय फाईन लेग कडे, पहिली धाव पूर्ण करतोय, दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न आहे आणि फक्त एकच धावसंख्येवर समाधान मानतोय. धावसंख्या 1 ने वाढते 16, बिनबाद 16, 16 विदाउट लॉस जॉली कामतघर. चांगली सुरुवात आहे पहिल्या षटकामध्ये, 16 धावा, लक्ष आहे 52 धावांच.
पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. फुलटा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दक्ष अप्रतिम झोल टिपते. दीपक याने झोल टिपली आणि पहिल्या विकेटचा पतन. पहिला फलंदाज बाजवतो रवी. 500 रुपयाचा मानकरी ठरतोय पद्माकर चौधरी. आणि पारितोषिक ठेवलेलं आहे मित कुमार अँड कंपनी टेमगर या संघाचे ओनर मालक विनय चौधरी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे पद्माकर चौधरी साहेबांना. पहिल्या विकेटचं पतन. धाव पलकावर धाव आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 1-16 16 लॉस ऑफ 1 विकेट एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. अजून 36 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. उर्वरित 3 षटकांमध्ये म्हणजे 12 गतीने धावा पूर्ण कराव्या लागतील. सामन्याला जेव्हा प्रत्यक्ष सुरुवात झाली तेव्हा आस्किंग रन रेट होते 13 सरासरी होती. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद झालेली आहे जॉली कामतगिरी संघाचा. धाव पलकावर धावा आहेत 16. मैदानामध्ये वन डाऊन बॅट्समन विलाज जातोय. बघूया दुसरं षटक कोण घेऊन येते ते बघायचंय सोनादेवी टेमगर संघाच्या वतीनं. उमेश येतोय दुसरी षटक घेऊन. उमेश राईट आर्म वर द विकेट. चेंडूला ड्राईव्ह केलाय जमीन लगत. क्षेत्ररक्षक दक्ष जैन चांगलं क्षेत्ररक्षण करते. फेक करते. 2 धाव पूर्ण करते त्यावर विलास. खातं खोलतोय वैयक्तिक. धावसंख्या वाढते जॉली कामतगिरी संघाची 18 लॉस ऑफ 1 विकेट सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरे षटकाचा खेळ सुरू आहे. फॉर्च्युनर कार आपण खेळाडूंच्या डोळ्यावर ग्लास येते. तिचा अँगल चेंज करायचा आहे. इंडोअर कार आहे. इंडोअर कार कुणाची फोर व्हीलर कार आहे ते आपण तिचा अँगल चेंज करायचा आहे. उमेश सज्ज होते सामना करण्यासाठी. सज्ज होते फलंदाज विलास. धाव पलकावर धाव आहेत 18. अजून 34 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. Thank you.
राईट अम ऑर द विकेट उमेश चिलूला फाईन स्वीप केलेला आहे. फक्त एक धाव मिळते विलास याला. धावसंख्या एक ने आलूच पुढे सरकते 19. 19 लॉस ऑफ वन विकेट. जॉली कामतगर 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करते जॉली कामतगर संघ. उमेश राईट अम ऑर द विकेट. उठापटका खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. कई पे निगायवर कई पे निशाना. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे 19. अतिशय उत्कृष्ट चेंडू, गुड बॉल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज उमेश. त्रिफलाची बघूया पंतांचा काय इशारा आहे. म्हणा ते फुलंदाज त्रिफलाची बाद झालेले. शैलीशाची खेळी संपुष्टात आलेली आहे. दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा फलंदाज बाद होते. धाव फलकावर धावा स्थिर आहेत 19. चांगली गोलंदाजी उमेशाची. परफेक्ट यॉर्कर चेंडू आपण बघितला. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता शैलेशाचा. साप चुकला होता आणि बाकीचं काम मात्र चेंडूने केलेलं आहे. इष्ट उद्ध्वस्त केलेले आहेत. दुसरा फलंदाज बाद होते. धाव फलकावर धावा कायम आहेत 19. हिट विकेट झालेलं आहे. हिट विकेट बाद होते. दुसऱ्या विकेटचं पतन. मैदानामध्ये चंदू जाते नवीन फलंदाज. धाव फलकावर धावा स्थिर आहेत 19. चांगली गोलंदाजी उमेशजी. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये बघितलं 16 धावा खर्च केल्या होत्या पद्माकर याने. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये धावांवर अंकुश ठेवलेला, लगाम लावलेला आहे, ब्रेक लावलेला धावसंख्येला उमेश याने. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. धावा खर्च केलेले आहेत फक्त 3. अतिशय उत्कृष्ट चेंडू बघितला आपण. गुड डिलिव्हरी बाय बॉलर उमेश. चांगल्या टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी बघायला मिळते. ग्रीप रिलीज आणि रनअप बघायला मिळते गोलंदाज उमेशचा. गुड आय एम ऍक्शन. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले बघायला मिळते. निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाव पलकावर धाव आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात 19. या षटकामध्ये फक्त 3 धाव दिले आहेत आणि 1 महत्वपूर्ण सफलता मिळून दिलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे उमेशने. गुड बॉलिंग फिगर. एका षटकामध्ये 3 धाव देऊन 1 गडी बाद करतोय. जिंकण्यासाठी अजून तब्बल 33 धावांची आवश्यकता आहे शेवटच्या 2 षटकांमध्ये. आता मात्र अतिशय कठीण असे लक्ष्य. मात्र क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते आय थिंक. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू टाकला जात नाही एनिथिंग कॅन हॅपन, काहीही घडू शकते. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कुठल्या प्रकारचा वेल विलंब आपण लावायचा नाही. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 33 धावांची आवश्यकता आहे. अजूनही एकंदरीत आपण सामन्यावर जर नजर टाकली 70% सामना झुकलेला आहे तो सोनादेवी टेमगरे संघाकडे. या उलट 30% सामना झुकलेला आहे जॉली कामतगरे संघाकडे. 12 चेंडू आणि 33 धावा. गोलंदाज येतोय जैन. सामना करण्यासाठी सज्ज होते विलास. खेळतोय विलास वैयक्तिक 3 धावांवर. चंदू खेळतोय शून्यावर. जैन राईट अम ऑर द विकेट. चेंडूला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला जाते. शॉर्ट फाईन लेगला. पद्माकर यांनी चांगले क्षेत्ररक्षण केलेलं आहे. फक्त 1 धाव मिळणार आहे या चेंडूवर. धावसंख्या 20. जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. 11 चेंडूंचा खेळ शेष. 11 चेंडू 32 धावा.
लिविंग एज क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज झेपावतोय, जैन झेल सोडतोय, मात्र कालुराम याने कव्हर केली नव्हती, फलस्वरूप झेल जमिनीला दान होते, जीवन दान मिळते, आयुष्यमान भवचा आशीर्वाद चंदू याला, एक धाव देखील मिळते, धाव संख्या 21, जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे, 10 चेंडू शेष आहेत, 10 चेंडू 31 धावा, जैन राईट आर्म ऑर द विकेट, इन साइड आउट स्ट्रोक, चेंडू देते कव्हर पॉइंटला, क्षेत्ररक्षक झेपावते, चांगली क्षेत्ररक्षण करते, मात्र तोपर्यंत दोन धाव घेण्याची संधी प्राप्त झाली होती विलास बालवेला, धाव संख्या 23, एकोणतीस धावांची आवश्यकता, 9 चेंडू शेष, 9 चेंडू 29 धावा, आड्या बॅटने चेंडूला खेळलेला जमिनी लगत, क्षेत्ररक्षक दक्ष आहे, वाईड अप लॉंग ऑन सीमारेश्वर, फेक करतो दुसरी धाव घेताना फलंदाज, धावची बाद होते विलास, महत्वपूर्ण सफलता मिळून देते धावचीच्या रूपाने आपल्या संघाला, गुड थ्रो बघायला मिळतो दीपक याचा, आणि एष्ट्या उद्ध्वस्त गेलेल्यात कालुरामेने, 24 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद होते जाली कामतगिरी संघाचा, आता मात्र अडचणीमध्ये येतोय जाली कामतगिरे संघ, नरेश मैदानामध्ये दाखल होते, अठ्ठावीस धावांची अजून आवश्यकता सामना जिंकण्यासाठी, आठ चेंडू 28 धावा, आठ चेंडू 28 धावा, विलास बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी फक्त 7 धावांचं योगदान दिलेलं आहे, शैलेश याने 15 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होत, जैन चेंडूला पूल केलेलं आहे, क्षेत्ररक्षक दक्ष मिड विकेट सीमारेषेहून झेपावते, कैलास फेक करते, तोपर्यंत फक्त एक धाव मिळते ती नरेशाला, एक ती खात खोलते, धावसंख्या 1 ने हलूच पुढे सरकते 25, एका दुःखाचे अपकुचे होणे वाला नाही, एकेरी दुहेरी धावाने काही होणार नाही, कारण चेंडू शेष आहेत 7 आणि जी धावांची आवश्यकता आहे 27, 7 चेंडू 27 धावा, 7 बॉल रिमेनिंग अँड 27 रन्स टू नीड गाली कामतगार, पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, आणि फलंदाज पंतंत काय इशारे ते बघायचंय, नाबाद घोषित केलेलं आहे, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे, धावपलकावर धावा स्थिर आहेत 25, शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी तब्बल 27 धावांची आवश्यकता आहे, अतिशय अशक्यप्राय असं आव्हान आहे, आता मात्र सामन्याची जी अवस्था आहे 80% 80% सामना झुकलेला आहे, तर सोनादेवी टेमगरे संघाकडे ह्या उलट फक्त 20% सामना झुकताना दिसतोय जाली कामतगिरी संघाकडे, 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल जी धावांची आवश्यकता आहे, 6 चेंडू आणि 27 धावा, शेवटचा अंतिम षटक घेऊन येतोय हरी, सामना करण्यासाठी सज्ज होतो फलंदाज नरेश, चेंडूला ऑफिस टो स्लिक केलेला आहे, शॉर्ट मिड विकेटला चेंडू जाते, फक्त एकच धाव पूर्ण करते तो फलंदाज नरेश, 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे, हिट आउट या गेट आउट, बिग बिग स्ट्रोक खेळावे लागतील इथून सामना जिंकण्यासाठी, हवाई यात्रा करावी लागेल, 5 चेंडू आणि 26 धावा, चेंडू हवेमध्ये कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही, नो मॅन्स लँड वर चेंडू पडतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, सहज गत्या 2 धाव पूर्ण केलेले आहेत, धावसंख्या वाढते 28, 24 धावांची अजून आवश्यकता सामना जिंकण्यासाठी,
चार चेंडू 24 धावा हरी चेंज ऑफ द पेस व्हेरिएशन बघायला मिळालं या चेंडूवर वेग कमी केला होता आणि फ्लॅट डिलिव्हरी होती ट्रेंड बघायला मिळतो 3 चेंडू आणि 24 धावा चेंडू आवे मध्ये टॉप एज पद्माकर चेंडूला अडवतोय आणि चेंडू याला फक्त एक धाव मिळते सामन्यामध्ये औपचारिक शेष राहिले दोन चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे एक तर पिलोडत आपण पाहतोय दोन चेंडू 23 धावा हरी शॉर्ट रन अप चेंडूला ठेव केलेला जमिनी लगत व्हीच्या आकारामध्ये चेंडू जाते व्हाट इज लॉंग ऑन सीमारेश्वर एक धाव त्यावर पूर्ण करते नरेश शेवटचा एक चेंडू शेष आहे आणि जिंकण्यासाठी तब्बल 22 धावांची आवश्यकता आहे हरी आणि ह्याच बरोबर सोनादेवी टेमगरा संघ विजयी विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन हार्ड लक जॉली क्लब कामतगर अर्थातच आम्ही दोन खेळाडूंचा विचार केला होता सामनावीरासाठी मात्र या सामन्यामध्ये जैन यांनी चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे महत्वपूर्ण 14 धावा ठोकलेल्या आहेत आणि त्याचबरोबर चांगली गोलंदाजी केली आहे म्हणून सामनावीर ठरतो जैन सामनावीर ठरलेला आहे जैन आपण सामन्याविरुद्ध पारितोषिक घेण्यासाठी मैदान क्रमांक 1 वर जायचं आहे आता काय ना एक मग आता